आले की नाही आले 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 आत्मरे अक्का आहे बरं चला यार पुष्कळ झाला विशालनी तुला हाय सांगितलं तुझी आणि तिची सॉलिड फ्रेंडशिप झालेली दिसती चहाचा कप कोणाचा तो वाटेल तेव्हा चहा मागतो पण तुम्ही देता का त्याला हा सांगितलं होतं ना यार त्याला चहा देत जाऊ नका ए तू ओरडू नको सरे तू तू बस 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 काय तू मला मुद्दा विसरायला नको हा बरोबर लक्षात आहे माझ्या मी तुला मागच्या वेळेला सांगितलं होतं की चहा कमी कर सांगितलं होतं की नाही अरे हो पण मी कुठे पितोय कमीच केला आता कमी केला काय हा काय होता मग तुम्ही दोघं गप्प बसा पाहू अरे तुमचा आवाज ऐकून अण्णा इथे आले म्हणजे मग एवढं साधं सुद्धा कळत नाही बोल हे बघ घरासंबंधी जे आम्ही तुला लिहिलं होतं याबद्दल अण्णांना काही माहिती नाही प्रशांतचं लग्न ठरल्यावर आम्ही जी तुला मेल केली होती त्याबद्दलही त्यांना काही माहिती नाही ही कसली मेल काय होतं त्याच्यात काही नाही रे म्हणजे लग्नानंतर प्रशांत वेगळं राहायचं म्हणत होता आणि ते काही आपल्याला पटत नव्हतं तेव्हा तू इथं ये आणि मग आपण आपल्या घराचा विचार करू असं लिहिलं हा तर सांगायचा मुद्दा हा की अण्णांजवळ जे तू काय बोलशील ते धाडकन बोलू नकोस बेता बेताने घे बघ ना म्हणजे तुझ्याकडे काही एखादी लेटेस्ट टेक्नॉलॉजी वगैरे असेल तर बघ काय ते हो अरे पण म्हणजे तशी मी आलेल्या नजर टाकली पलीकडची भिंत पार खलास झाली रे तुळईची लाकडं पण ना सडलेत सगळी जॉईंट्स खिळखिळे झाल्याच ना म्हणजे ते काय प्लास्टरिंग वगैरे काहीतरी करता येईल ना हल्ली करतात रे बऱ्याच बिल्डिंगला अरे नाही रे म्हणजे आरसीसी स्ट्रक्चर असं तर करता आलं असत नाही अल्टिमेटली तुझ्या मनात तरी काय नाही म्हणजे अण्णांसमोर धाडकन बोलायचं नाही वगैरे ठीक आहे पण उद्या समजा अण्णा म्हणाले की रिपेअरिंग करा तर करायचं का काहीही झालं तरी हे घर पाडायचं तेच तर ठरवता येत नाही ना अरे पण आधी तेच नको का ठरवाल दादा बरोबर आहे तुझे मग तूच ठरव ना कंडिशन बघून अरे पण तुझं म्हणणं काय आता माझं काय म्हणणं असणार अरे अरे आता या बाबतीत तू कॉन्ट्रॅक्टर आहेस तो आर्किटेक्ट आहे माझं काय म्हणणं असणार मला त्या सिव्हिल मधलं काय कळत नाही रे अरे इंजिनियर म्हणून नाही विचारत होत रे तुला अरे बाबा ह्या देशमुख घराण्याचा एक जबाबदार प्रतिनिधी म्हणून तुझं काय मत आहे ते कळायला नको का ते काय तुम्ही दोघांनी अण्णा म्हणाल तेच माझं मत बघ सगळे असंच म्हणणार आणि काहीच ठरणार नाही ठीक आहे अप्रिय असलं तरी मीच बोलतो माझ्या मते हे घर पाडून त्या जागी बिल्डिंग उभारावी मागच्या वेळी मी आलो होतो तेव्हा चित्र नेमकं उलट होत त्याचं एक कारण आहे नंदू एक प्रपोजल घेऊन आला हुरळले होते सगळे पण फारसा खोलवर कुणी विचारच केला नाही मी केला तर माझी चेष्टा केली पण माझं तसं नाही मी आधी विरोध केला पण विचारही केला मग आता त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही म्हटल्यावर मी मान्य केलं आता माझा विचार पक्का आहे माझा निर्णय ठाम आहे अण्णांसमोर आपण सगळे मिळून जाऊ तेव्हा माझं हेच मत असेल बेता बेताने हो बेता बेताने मी काय म्हणतो बाळ ते ढाकडूजीने वगैरे होण्यासारखं असेल तर आणि किती वर्ष परत परत तेच तेच करत राहायचं आता लॉंग टर्म प्लॅनिंग करायला हवं अण्णांचंही वय झालंय मुलांना काहीही अनुभव नाही तेव्हा जे काही करायचं ते आपल्यालाच करायला हवं आणि जे करायचं ते पुढल्या 2-3 पिढ्यांचा विचार करून करायला हवं पटतंय का हा पटतंय पण अरे असं एकदम कसं सांगू जरा विचार करायला हवा ना कर सावकाश कर पण तोपर्यंत अण्णांशी काही बोलू नकोस म्हणजे झालं बर मग
मला वाटतं आपण सगळ्या मुलांना विचारून टाकू, ते बेस्ट नाही का? म्हणजे आपलं प्रशांत आहे, नंदू आहे, विशाल आहे. नाही मुलांना विचारलं तर मग मुलींना वगळत का मला? मग काय करूया, एकदा प्रशांत पासून कलिका पर्यंत सगळ्यांना विचारू. म्हणजे प्रशांत आहे, कलिका आहे, लतिका आहे, अलका आहे, काय कशी आवडली? हो छान आहे अगं बाई, इकडे पण कप्पा वाटतो. मोबाईल ठेवण्यासाठी आहे. तिला नको सांगूस, नाही आवडेल ना तिला. हो छान आहे, छान आहे, खरंच छान आहे. मी तुमच्यासाठी साडी. अगं बाई काय काय आणलंस तरी काय? काही नाही हो, थोडं थोडं आपलं या बाईनी. अगं काय काय काढून बसलात तुम्ही एवढं सगळं? हे बघा बाईनी, कलिकासाठी बॅग आणली. काय सुंदर आहे ग. हो फारच छान आहे. विशालनी खास तुमच्यासाठी पत्र लिहिलंय. हो हो, मला म्हणा मोठ्या काकूंनी सांगितलंय, ईमेल बिमेल काय ते मला पाठवू नका, तुमच्या हाताने पत्र लिहून पाठवा म्हणून ते पाठवले. पण काय आठवणीने पाठवलं ग, छान आहे का? खरंच डिअर काकू, हे तर पहिलं बक्षीस मिळालं ना. अरे वा, स्पर्धेमध्ये कम्प्युटरच्या त्यातले फोटो. काय काय मी मजेत आहे, मराठी लिहायचा कंटाळा ना म्हणून मग एम आय एम जेईट. अगं बाई हटके मारले पाहिजे त्या मुलांना, आपली भाषा येत नाही म्हणजे काय ग. आता लिहील, काकूनी सांगितलं तर प्रत्येक गोष्ट करणार. हो अगदी छान राहिला इथे. सांगत होता मला मित्र भांडतात पण भावंड लाड करतात म्हणून. काही नाही काही नाही, सुरुवातीला कलिका खूप भांडली त्याच्याशी. ते सांगून झालं मला, कलिकाशी भांडण झालं. मग कलिका वॉज व्हेरी स्नूटी वगैरे. मग म्हणतो कसं पण नंतर ब्लड इज थिकर देन वॉटर. अगं बाई, अगं बाई, अगं डोनट्स कधी पाठवले ते मी याला? काय वहिनी, तुम्ही अनारसे नव्हते का पाठवले? ते बाईया मुलाचं काय गाय तरी पण तरी. तू काय म्हणत होते ते ब्लड काय? ब्लड इज ब्लड इज थिकर देन वॉटर असं विशाल म्हणाला. मग ते कलिकाशी भांडण वगैरे झालं की नाही, त्यानंतर काय म्हणतो, मी तिथे गेलो ना म्हणून कलिकाचा आयडेंटिटी क्रायसिस झालं असेल. कमाल पण बरं झालं ना तू आलीस. खरंच भाऊजी येऊन गेले, विशाल भेटून गेला, तुझीच भेट राहिली होती बघ. हो ना, कोणीतरी एक जण तिथे असलं की मला थांबावंच लागतं ना. आता सुद्धा विशालला मी मैत्रिणीकडे ठेवून आले पण त्याला अजिबात आवडत नाही तिथे. घराच काही बोलले का ग भाऊजी? 10 वेळा विचारलं मी पण एक नाही दोन नाही, खेकसला माझ्या अंगावर. प्रत्यक्ष तिथे जाऊन बघितल्याशिवाय मला काही सांगता येणार आहे का असं म्हणाला. तिथे पण हीच कथा का? आता मला वाटलं होतं तुझ्याकडून तरी काहीतरी कळेल म्हणून. झोप नाही 2 दिवस त्याला. सारखा ऑफिस मधन फोन, मुंबईहून काही फोन होता का, घरून काही फोन होता का? आता फोन आला तर मी काही सांगणार नाही का त्याला? देव करो आणि तसं काहीही न होवो. पण शालिनी, घर पाडाबिड्याचं ठरलं ना तर आपल्याला फार त्रास होणार आहे. भयंकर काळजी घ्यायला पाहिजे. आधीच एक एक तिरपागडे अण्णांपासून कलिकापर्यंत एक जण काही कमी नाही. प्रशांतचं लग्न कधी करताय बघू. आता काय घराचं काय ठरतंय ते, तशी लहानच आहे का ती अजून? आपल्या आलकीच्या तर वर्गात आहे कॉलेजमध्ये. घरी कधी येणार आहे? सारखीच येत असते, भेटेल तुला. हो विशाल सांगत होता माय जानकी वहिनी वगैरे. हो अगं इथे भेटायचा ना तिला. तो बघ आता तो इथे आला राहायला म्हणून त्याला वाटतं का नाही सगळ्यांच्या बद्दल? आणखी काही वर्षांनी काय ग, कोण कुठे असतील? वहिनी, बाबल्या काका जाताना म्हणाले होते, आठवते ना, मुलंच राहिली नाही घरी तर काय राहिलं? दगडविटा. पण कुणासमोर बोलण्याची हिम्मत नाही. नकोस बोलूस, बोलूच नकोस. पण तू पण ऐक ग, या देशमुखांच्या घरात काही हवं असेल ना तर ते मागून मिळणार नाही. आपण काही मागितलं ना की त्याला विरोध ठरलेलाच आहे. त्यांचं त्यांना पटलं ना की आपोआप सगळं काही समोर येईल. पण समोर येऊन झडझडून बोललं पाहिजेच ना कुणीतरी. कशाबद्दल चाललंय हे सगळं?
गेलं वर्षभर चाललंय. हे घर पाडून इथं बिल्डिंग बांधायचं. तुला अक्षराने सुद्धा बोलले नाहीत भाऊजी. नाही, मला फक्त म्हणाला घर ट्रीट करायचंय म्हणून. तेही आहेस ग, पण इतरही आहेस ना. तू मात्र गप्प बस, अगदी गप्प बस. ए लतिका, इकडे येऊन जा. काय रे? ए दादा कुठे? आताच गेले. जेमतेम कोपऱ्यापर्यंत पोहोचले असतील. काही काम होतं का? एक मोठा कप भरून चहा कर ना, फर्स्ट क्लास आले बिले. तुला वेळ असेल तर काकूला सांग. हा, कुठची काकू? माझी बायको. जा. हॅलो. हा, ओ हाय. एक मिनिट. प्रसाद काका, प्रशांत दादाला पाहिलंस का रे तू? जानकीचा फोन आहे. हा, तो गेला मगाशीच. गेला? हॅलो. हा, तो गेला अग. हो का? बर. अगं हल्ली तो बाईकवर असल्यानंतर मोबाईल बंद ठेवतो ना. बर बर. हॅलो, अगं घरी आहे ना? प्रसाद काका आलाय. काकू म्हणत होती जानकीला भेटायचंय. अशी काय ही? काय झालं ग? प्रशांत दादाचं आणि तिचं काहीतरी ठरलं होतं म्हणे, आणि तो तिला न सांगताच निघून गेला म्हणून भडकली ती. अरे मग ती भडकली तर तुला असायला काय झालं? ते ना एकमेकांची नॉर्मल कधी वागतच नाहीत. लग्न ठरेपर्यंत गप्प गप्प आणि लग्न ठरल्यापासून सतत भांडण. करेक्ट आहे मग. पण काय गं, तशी ओके ना ती? अरे एकदम मस्त आहे. मला तर माझी मोठी बहीणच वाटते. आणि तू कशी? ओके आहेस ना? एकदम. हा, काही मनाला लावून घ्यायचं नाही, एकदम मस्त मजेत राहायचं. अगदी दादांसारखंच बोललास तू. चल चहा करते. बस बस बस. मला सांग, आई बाबा कसे आहेत? बरे आहेत? हो. आईनं थोडासा त्रास करून घेतला पण आता बरी आहे. चहा हवाय ना तुला? बस ग बस. मग पुढे काय करायचं ठरवलंयस तू? टोफेल दिलीये, जीआरई द्यायची आहे, ऍडमिशन मिळाली तर जाणार, आणि ऑफकोर्स स्कॉलरशिप मिळाली तर. अगं ती मिळेल ग, तिकडे गेल्यावर सुद्धा मिळेल. आणि हे बघे, डॉलर्स वगैरे लागले तर मला सांग. नाही तसं कशाला, मी बाबांची बोलतो, थांब. थोडक्यासाठी संधी घालू नका. बर, थँक्स. थँक्स काय थँक्स, बाळक. विशाल म्हणाला मी तुझ्याच युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेणार, म्हणजे आपण एकत्र राहू. अच्छा, असं म्हणाल तू? अरे वा. बरं, आता जाऊ का चहा करायला? हो हो, जा ना. इस बात पे गरमागरम चाय हो जाए, फर्स्ट क्लास अदरक बिदरक डाल के. काकू, ये ग, इकडे आहे मी. हात मारलेत काकू? हो, ये ग. बस. काय हो? एकटीच आहेस ना? हो. अगं, तुझी आई कधी भेटेल ग? जरा बोलायचं होतं त्यांच्याशी. तसं सांगणं कठीण आहे, म्हणजे ती खरं येते 9:30 पर्यंत, पण अचानक इमर्जन्सी असेल तर मग उशीर. का हो? काय नाही ग, विचारायचं होतं त्यांना. साखरपुड्याचं ठरवायला हवं ना? लग्नाला अजून अवकाश आहे म्हणताय ना? अग नाक आहे का ग तुझं टोचलेलं? नथ घालशील ना? लहानपणी टोचलं होतं,
माता आहे की नाही माहित नाही. नवरी नेशील लग्नात? वेळ आहे ना अजून ठरवायला. अगं वेळ काय ग, केव्हा येऊन ठेपेल सांगता येत नाही. आता तुझे आई वडील म्हणाले की प्रशांत अमेरिकेला जायच्या आत उरकून घेऊ तर? अय्या अय्या काय नक्की ठरलेलं नाही आहे ते माहितीये मला, पण आमच्याकडून सगळी तयारी ठेवायलाच हवी ना. प्रशांतनी सांगितलं तुम्हाला? नाही तो नाही बोललेला, पण कानावर आलाय माझ्या. तुलाही म्हणालाच असेल ना कुणाला सांगू नकोस म्हणून. हो. मग आता माझ्याशी बोलीस हे कळलं तर भांडेल बिंडेल का काय तुझ्याशी? माहीत नाही. हे बघ, तुमच्या दोघांच्या आपापसातल्या काय गोष्टी असतील ना त्या आम्हाला नका सांगू, काही म्हणणं नाही आमचं. पण ज्याचा संबंध घराशी आहे अशा गोष्टी उगाच लपवून ठेवू नका, सांग त्याला. मी काय सांगणार? अगं माझ्यापेक्षा तू सांगितलेलाच ऐकेल तो. तो म्हणाला की सगळं नक्की होऊ दे मग सांगूया, उगाच घरात चर्चा कशाला. अगदी अण्णा माईंपर्यंत नको, पण आम्हाला सांगायला काय हरकत आहे. अगं लहान आहात ग तुम्ही अजून, फार पुढच्या गोष्टी नाही लक्षात येत तुमच्या, म्हणून म्हणतीये. काय ठरलंय? अजून काहीच नाही. प्रशांतचं का कंपनीचं? कंपनीचं. विचारलं तर जाईन म्हणतोय. घर नवीन बांधायचं ठरेल बहुतेक, मग काही कुठे जायला नको त्याला. काकू मला इथे सगळ्यांबरोबर राहायला आवडतं, मला हे घर पण खूप आवडतं. आम्ही तुमचेच आहोत ग सगळे, लांब राहिलात काय किंवा जवळ राहिलात काय, पण नवीन घर झालं ना तर निदान डोळ्यासमोर तरी राहाल आमच्या. आम्हाला तरी दुसरं काय हवंय? नाही तर एवढं मोठं घर आहे, सगळी माणसं आहेत आणि मुलं वाढतायत आपली, बेबी सिटर कडे नाही तर पाळणा घरात. पण प्रशांत वेगळं घर करणार एवढं मात्र नक्की. चालेल तुम्हाला? वाईट वाटेल पण चालेल, तडजोड करायलाच हवी ना, पण ती निदान स्वतःच्या हट्टासाठी तरी करावी. जाऊ दे ग, तू नको लक्ष देऊ. मला सांग साखर पुड्यासाठी तुला कसली साडी हवी? बघ हा टाईप आवडतोय, ह्याला असे मोठी बॉर्डर आहे बघ आणि कॉन्ट्रास्ट आहे. हे अगदी छोट्या बॉर्डरची पण अशी बुट्टीवाली, ही आवडेल. किंवा ही बघ, हा आणि हा एक अगदी वेगळा रंग आहे, अशा टाईपची बघ तुला कुठली आवडते ते. किंवा पैठणी पण आहे, पैठणी घेऊया साखरपुड्याला. बघ अंगाला लावून बघ म्हणजे तुला कळेल. हा अगं आरशात बघ ना. हा अगं या बाजूला घे ना, आपण पदर कुठे घेतो. हा हा आणि पद हे कुठे गेला? उघड उघड उघड. हा असे उलट्या बाजूने घे. हा आणि हा रंग नाही आवडला तर काय हरकत नाही, दुसरीकडे रंग खूप येतात आता त्याच्यात, छान दिसते ना.